जिल्ह्याच्या पूर्व भागातील दुष्काळग्रस्त तालुक्यातील दुष्काळ कायमस्वरूपी दूर करण्यासाठी शासनाने पाटबंधारे विभागाकडील क्रांतिकारी जलसिंचन योजनांना गती दिली आहे. त्याचबरोबर जमिनीवर पडणारे पावसाचे पाणी अडवून ते जमिनीत मुरवण्यासाठी जलसंधारणांतर्गत अनेक प्रणाली प्रभावीपणे राबविली आहे. यामध्ये प्रामुख्याने पाणलोट विकासाच्या भरीव कार्यक्रमाबरोबरच दुष्काळी भागात मोठ्या प्रमाणावर नवीन साखळी सिमेंट बंधारे बांधले आहेत. यामध्ये कृषी विभागाबरोबरच पाटबंधारे विभागाचा यांत्रिकी विभाग आणि लघु पाटबंधारे स्थानिक स्तर विभागाकडूनही बंधाऱ्याच्या कामावर यंदा विशेष लक्ष केंद्रित केले गेले. याबरोबरच जुने पाझर तलाव तसेच जुने सिमेंट व माती नालाबंदाची आणि कोल्हापूर पद्धतीच्या बंधाऱ्याची दुरुस्ती शासन योजना आणि लोकसहभागातून हाती घेऊन या बंधाऱ्यातील गाळी विविध सेवाभावी स्वयंसेवी तसेच सहकारी संस्थांद्वारे लोकसहभागातून काढून त्याचे पुनरुज्जीवन करण्याचा महत्त्वाकांक्षी कार्यक्रमावर जिल्हाधिकारी डॉक्टर रामास्वामी यांनी तसेच मुख्य कार्यकारी अधिकारी अभिजित बांगर यांनी विशेष लक्ष केंद्रित केले होते. साडेतीन वर्षात सातारा जिल्ह्यातील दुष्काळी भागातील तालुक्यात समाधानकारक पाऊस पडला नाही. कोरेगाव तालुक्यातील काही भागात जून जुलैमध्ये पाऊस झाला. हा पाऊस शासनाच्या कृषी विभागामार्फत दिल्या गेलेल्या सिमेंट साखळी बंधाऱ्यात साठून राहिल्याने आजूबाजूच्या विहिरी तुडुंब भरल्या आहेत. परतीच्या पावसाने दाणादण उडवल्याने सध्या बंधारे ओसंडून वाहत आहेत. कृषी खात्यामार्फत झालेल्या बंधाऱ्यामुळे या परिसरात सध्या ऊसाची लागण झाल्याचे सांगून कृषी अधिकारी संजय बनकर म्हणाले, या गावामध्ये एकूण 8 बंधारे झालेले आहेत. त्या बंधाऱ्यामध्ये म्हणजे एका बंधाऱ्याची क्षमता जवळजवळ 1,20,000 लिटर पाण्याची क्षमता असून या गावातल्या आजूबाजूच्या 8 विहिरी म्हणजे एका बंधाऱ्याच्या साईडच्या जवळजवळ 1/2 किलोमीटरच्या परिसरातल्या विहिरी रिचार्ज झाल्या असेल. सध्या जे आपण विहीर बघतोय त्या विहिरींमध्ये जवळजवळ 7 फुटाचं रिचार्ज वाढलं. आजपर्यंत या विहिरीत एवढं कधी पाणी आलं नव्हतं, पण ह्या बंधाऱ्याच्यामुळं आज त्या शेतकऱ्याच्या जवळजवळ विहिरीची पूर्ण पातळी वाढून या गावातलं म्हणजे ऊसाखाली क्षेत्र अद्याप नव्हतं, त्यात आता शेतकऱ्यांनी ऊसाच्या लागवडी सुरू केल्यात. बंधाऱ्यात भरलेल्या पाण्यामुळे या भागातील शेतकरी बटाटा वांगी फळबागा आणि ऊस क्षेत्राकडे वळला असून आता या क्षेत्रात वाढ होत आहे. आज जे आमच्या वसना नदीवरती हे पाणी तुडुंब भरून वाहिलेलं आपल्याला बघायला मिळतं आहे, त्याचं कारण एकच आहे की कृषी खातं आणि मुंबई कृषी उत्पन्न बाजार समिती यांच्या सहाय्याने ह्या नदीवरती 1600 हद्दीपर्यंत ज्या 8 सिमेंट बंधारे पूर्ण झालेले आहेत आणि 1924 प्रस्तावित आहेत. आज 8 बंधारे पूर्ण झालेत, त्यावेळी जवळजवळ 50% क्षेत्र 1600 ओलीच्याखाली आलेलं असल्यामुळं कमीत कमी 10% शेतकऱ्यांनी ऊसाची लागण आत्ता केलेली आहे. पुढल्या उन्हाळ्यामध्ये ज्यावेळेस 24 च्या 24 बंधारे पूर्ण होतील त्यावेळेस 80 ते 85% क्षेत्र 1600 ओलीच्याखाली येऊन ह्या 1600 ज्यावेळेस ज्वारीला पाणी मिळत नव्हतं आज त्या ठिकाणी ऊसाची लागण व्हायला लागली असल्यामुळे आमच्या ग्रामस्थांमधून आणि शेतकऱ्यांच्यामधून फार उत्साही आणि आनंदाचं वातावरण झालेलं असल्यामुळे आमची एकच संकल्प मागणी आहे की ह्या 24 बंधाऱ्याबरोबर आणखी जिथं जिथं स्पॉट उपलब्ध होतील तिथं फक्त सिमेंट बंधारेच देण्यात यावेत. आम्हाला विकासासाठी दुसरं काही नको, शेतकऱ्यांना पाणी मिळालं तरच विकास होईल. महाराष्ट्र शासनाने बांधलेल्या या बंधाऱ्यामध्ये यावर्षी चांगला पाऊस झाल्याने समाधान व्यक्त करून रणदुल्लाबादच्या सरपंच डॉक्टर प्राजक्ता जगताप म्हणाल्या, यावर्षी पाऊसही चांगल्या पद्धतीने झाल्यामुळे आमच्याकडे सर्व बंधाऱ्यांमध्ये भरपूर पाणीसाठा झालेला आहे. याचा फायदा आमच्या शेतकऱ्यांना निश्चितच होणार आहे. आमच्या शेतकऱ्यांना हक्काचं पाणी मिळालेलं आहे, त्याच्यामुळे सगळे शेतकरी आमच्या फळबागाकडे वळलेले आहेत. फळबागांची जास्त प्रमाणात लागवड झालेली आहे. इंद्रजमन पांडोर क्षेत्रांतर्गत झालेलं काम आणि हे कृषी खात्यांतर्गत झालेलं काम हा आमच्या गावासाठी दुग्धशर्करा योगच म्हणावा लागेल.